सत्यामध्ये राहून देशाचा विकास करणं आपल्या मतदारसंघाचा विकास करणं अत्यंत अवघड आहे. त्यामुळे अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा आणि आपल्या काँग्रेस पक्षाचा ज्यांनी राजीनामा दिलेला आहे त्यांच्या निर्णयाचं मी स्वागत करतो. आणि अशोक चव्हाण यांच्याशी माझे अत्यंत जवळचे संबंध राहिलेले आहे. ते माझे अत्यंत जवळचे मित्र आहेत. त्यांनी जर आता काँग्रेस पक्ष सोडलेला आहे त्यांनी आमच्या महायुतीमध्ये यावं आणि महायुतीला बळकट करू महाराष्ट्राच्या विकासासाठी नांदेडच्या विकासासाठी त्यांचं जे योगदान आहे ते योगदान अत्यंत आवश्यक आहे. माननीय नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देश विकासाच्या दिशेने पुढे जात आहे आणि अशा वेळेला काँग्रेस पक्षामध्ये राहून आपल्याला नांदेडचा महाराष्ट्राचा आणि देशाचा विकास करता येणार नाही म्हणून त्यांचा निर्णय अत्यंत स्वागतार्ह आहे. मी त्यांच्याकडून निवडीत अपेक्षा करतो. बाबासाहेब आंबेडकरांचा जो रिपब्लिकन पक्ष आहे या रिपब्लिकन पक्षामध्ये आम्हाला हा पक्ष दाखव करायचा आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाची भूमिका सातत्यानं अशोक चव्हाण यांनी मांडली त्याला पाठिंबा देण्याची भूमिका आपण अनेक वेळेला घेतलेली आहे आणि त्या अशोक चव्हाण यांना मी नम्र निवेदन करत आहे. जर आपण आता काँग्रेस सोडलेलं आहे तर आपण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले राजेंद्र शाहू महाराज यांच्या विचारांचा जो पक्ष आहे त्या पक्षामध्ये आपण यावं आपलं स्वागत आहे आणि आपण महायुतीमध्ये व्हावं. जर आपल्याला रिपब्लिकन पक्षामध्ये आपण आला तर आपल्याला मोठी जबाबदारी आपण देऊ पण जर आपल्याला महायुतीमध्ये यायचं असेल तर आपण लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशा पद्धतीने त्यांना विनंती करतो आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयाचं मी रिपब्लिकन पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी त्यांचं हार्दिक स्वागत करीत आहे. त्यांनी अत्यंत जबरदस्त अशा पद्धतीचा डेरिंगबाज असा निर्णय घेतलेला आहे आणि तो निर्णय त्यांचा लवकरात होत आहे म्हणून त्यांचं मी या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करत आहे आणि त्यांनी आरपीआयमध्ये यावं अशा पद्धतीची आपली चर्चा करू.